विधानसभेसाठी मंचचे 138 उमेदवार रिंगणात, मुंबईमध्ये 26 जागांवर उमेदवार। पंतप्रधान मोदी 2 दिवसीय गुजरात दौऱ्यावर, सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त उद्या पंतप्रधान 280 कोटींच्या प्रकल्पांची करणार पायाभरणी। पुणे जिल्ह्यामध्ये 21 मतदारसंघात 1272 उमेदवार रिंगणात, पिंपरीमधून सर्वाधिक 99 इच्छुक। यंदा बाजारामध्ये चीनी वस्तूंच्या विक्रीमध्ये घट, चीनला 1.25 लाख कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता, केंद्र सरकारच्या व्होकल फॉर लोकल उपक्रमामुळे विक्रीत घट। विक्रमी दरांमुळे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं खरेदीत निरुत्साह, मागच्या वर्षीपेक्षा विक्रीमध्ये 10% घट। दिल्लीत ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश, तब्बल 95 किलो ड्रग्स जप्त, पोलिसांकडून 3 जणांना अटक। दिवाळीमध्ये फटाके वाजवताना काळजी घ्यावी, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचं महापालिका आयुक्त डॉ अभिजीत चौधरी यांचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।